नमस्कार मंडळी, मी सुप्रिया तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत करते. आज आपण तुळशी विवाहाविषयी काही माहिती घेणार आहोत. तुळशीला भारतामध्ये औषधी वनस्पतीचा दर्जा आहे व ही खूप आयुर्वेदिकही आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीची पूजा केली जाते. गावाकडे प्रत्येकाच्या दारामध्ये तुळशी वृंदावन असते हिंदू धर्मामध्ये व त्याची रोज पूजा केली जाते. दिवाळीनंतर 10 ते 12 दिवसानंतर एकादशी असते. त्यानंतर द्वादशीला तुळशीचा विवाह हा श्रीकृष्णासोबत लावला जातो. तुळशी विवाहानंतर शुभ कार्यांची सुरुवात होते व घरातील मुलांची लग्ने व्यवस्थितरित्या व्हावीत यासाठी हे तुळशी विवाह केला जातो. गावाकडे खूप छान पद्धतीने पारंपरिकरित्या हा विवाह श्रीकृष्णाशी लावला गेला जातो. यासाठी खूप सारी तयारी करतात व आसपासच्या लोकांनाही आमंत्रण असते. नवनवीन कपडे घालून हा तुळशी विवाह पूर्ण उत्साहात व आनंदात साजरा केला जातो. यासाठी तुळशीच्या आधी तुळशीला छान असे रंगवले जाते, त्याचबरोबर छान धुवून काढले जाते व आपण जसा लग्नामध्ये मांडव घालतो त्याच पद्धतीने तुळशी विवाहासाठी उसांचा मांडव घातला जातो. 5 ऊस साईडला लावले जातात व त्याचबरोबर हार व तोरण लावले जाते आंब्याच्या पानाचे. आवळा व चिंच तुळशीमध्ये ठेवली जाते व वोसा आणला जातो. वोसामध्ये बांगड्या, काळमणी, त्याचबरोबर एक पाट मिळतो श्रीकृष्णासाठी, अशा गोष्टी असतात. त्याचेही पूजन केले जाते पूजा करताना. तुळशी विवाह दिवशी व्रतही केला जातो. घरातील ज्येष्ठ हा व्रत करून रात्री तुळशीचे कन्यादान करतो किंवा ब्राह्मणाला पूजा करण्यासाठी बोलवले जाते व छान रीत्या असाच तुळशी विवाह साजरा केला जातो. तुळशी विवाहाला प्रबोधनी एकादशी दिवसही मानला जातो व याच वेळे दारामध्ये छान अशी रांगोळी काढली जाते तुळशीसमोर व यासाठी नैवेद्य म्हणून दिवाळीचा फराळ तर दाखवलाच जातो. त्याच पद्धतीने तुम्ही कोणतेही गोडधोड बनवू शकता. तुळशी विवाह जसा गावाकडे जल्लोषात साजरा होतो त्याचप्रमाणे शहरामध्येही काही लोक जी घरामध्ये कुंडी असते त्याला सजवून मस्त असा पाट मांडून रांगोळी काढून तुळशी विवाह साजरा केला जातो व साईडला दिवेही लावले जातात. एकदम आनंदात व उत्साहात हा विवाह साजरा केला जातो. कसा वाटला हा तुळशी विवाह विशेष व्हिडिओ सांगायला विसरू नका व हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. परत भेटू नवे अशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद.